चला सगळ्यांना हाय। आणि दोन चार दिवस झाले मी ब्लॉग बनवत होता, ब्लॉग बनवायला आताशी घेतलाय। आणि मला बघा प्रियंका ताईंचा फोन आला होता आणि प्रियंका ताई म्हणल्या गाडी आणली त्यांनी रात्रीच आणि गाडी पूजा करायला ये, म्हणून आता मी गाडीची पूजा करायला चालले। चला गाडी कशी आणि काय आहे ती तुम्हाला दाखवते, तिथं कोण कोण आले ती पण दाखवते। आणि आत्या रात्री झाले बघा गावाकडनं, आत्या पण गेल्या तिकडं आणि खूप खाली लय रडते बघा, आवाज पण येत असतो तुम्हाला। तर चला मग मी पिहूला घेते। काय काय मोबाईल घेतलंय? चला आता आम्ही चाललोय प्रियंका ताईंच्या घरी आणि पिहू पण रडत होती बघा। आणि गाडी बसले की पिहू पण गप्प बसली एकदम भारी। तुम्ही कपडे आडवे तेडवे टाकलेत है ना? काकीने पिवडे आडवे तेडवे कपडे टाकले का नाही? चला चला अगं टाक बया। काय अगं तू यायला सुद्धा पिवडे अगं, चल 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 अगं चल। नाही बरं नाही घेत, नाही घेत का हे उतार कुसलो वगळ केले नि डबी का की क्या अगं दुर्गा दुर्गा कडचं नाही आजी आजी आणि इकडे राधा आणि दुर्गा। ए काय करतोय लका? अरे बास के गरज ना, तू का सरकवते तिला पुढं पुढं गणपती यांच्या मध्ये सर तुझा हात का ताई ताई का ताई मोठी ताई हाय का? यू दुर्गा काकी म्हण का काकी येत नाही माझ्याकडं हात काढते नको म्हणा। बसा 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 दे काय म्हण बोलती की तिला ती बोलती या हा बोल ताईला हाक मार कृष्णा थांब की तो बाबा काय म्हणते पेचायला आता पप्पाला नाव लय पटपट आली आहो बघा कशी सनाट झाली हो गा। ही बी उभा राहिले हो गा दोघी बी उभा राहिल्या आता दोघी दोघी उभा। चला आता तुम्ही म्हणत असताल तर कसं काय मी दिसते म्हणून आणि मी पटकिनी जाऊन आले बघा। आणि मी तांदूळ आणि साडी घेतली बघा गाडी पुजायला लागायची होती म्हणून आणि बिहूला मी तिथं जात्यापाशी ठेवून आले। आणि आता चला मी परत आणखीन एकदा चालले घरी तिकडल्या। इकडं बघा मी तांदूळ घेतले तेवढं आणि एक साडी घेतली इथं आणि त्याच्यामध्ये खारका टाकल्या जेवढं लागत होतं तेवढं घेऊन आता चालले। ऋषी आणि शंभू पण माझ्या सोबत आले। चला आता जाऊ, चला आता आम्ही परत चाललो। चला आता गाडी पुजायची होती ती कॅन्सल झालेले। आज हे पण ग्रहण पण आहे बघा आणि ग्रहण आहे आणि येत पण चालले बघा। आणि गाडी आता पुजायची नसते असं आत्या म्हणल्या आणि त्याच्यामुळं आता मी चालले घरी बघा। गाडी पुजायचं कॅन्सल झाले आणि उद्या सकाळ दाखवते तुम्हाला मी। काय आहे म्हणते तो आत्या आज ग्रहणाच ना? ग्रहण आणखीन काय हा? आज शनिवार पण आहे बघा आणि ग्रहण पण चालू म्हणजे ग्रहण नाही येद लागलेले बघा आता। आणि येदामध्ये म्हणजे हेच करत नाहीत त्याच्यामुळे आता गाडी पुजायचं पण कॅन्सल झाले आणि उद्या सकाळ गाडी पुजायची। उद्या सकाळच ना? आणि आज काय म्हणतात की तुम्ही मग अशी पुनव बाश काय म्हणला होता आई पौर्णिमा? पौर्णिमा मला आलं पुनव पण म्हणतात
चला मग आता मी घरी जाते आणि उद्या सकाळी उद्या फोन करा, गाडी पोहोचायच्या टायमाला येतो. जिंतीला वय उद्या जिंती आजीकडे पण जाणार कोण तिच्याला चहा राखू. चहा कवर पसता दिला की मग अशी चहा करत चहा द्या. मी जाते आता बेहू चाल जायचे घरी. चला आताच घरी आले आणि गाडी पोहोचायचं कॅन्सल झाले. आता समज मी सांगितलंय आता उद्याचा ब्लॉग उद्या बघा. चला गुड मॉर्निंग सकाळ सकाळ. आणि रात्रीचा ब्लॉग मी कंटिन्यू होता केला म्हणून आता करते. आणि गाडी पुजायला बी आत्ता चालले, काल ग्रहण हे ते होतं त्याच्यामुळं गाडी काही पुजली नाही बघा. आता ऋषी आलाय नेहला, आत्या आणि कृष्णा आणि पिहू गेलेत पुढं आणि माझ्याकडे आहे बघा दुर्गा आता. आणि मी दुर्गाला घेऊन चालली. चला आता तिथे गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवते. मित्रांनो रात्री पूजा गेलती कारण की तुम्हाला माहित आहे रात्री ग्रहण लागलं होतं त्यामुळं तर पूजेला आता घेऊन आलाय. तुम्हाला सांगतो इकडं शंभू घेऊन आलाय, शंभू ऋषी घेऊन आलेत आणि पूजा करते पूजा तर पूजेनी साडी आणली. पूजा तू आणलेली साडी नाही पूजन झालेलं इकडे पिऊला घेऊन आय बस. आई इकडे बसली तर आता सांगतो जास्त उशीर न लावता ताईकडे जायचं. ताई पण वाट बघत बसलेली. आधी पूजन करतो मित्रांनो, पूजाच केली थांब जरा मी पूजा करतो मध्ये बोल नको. आयो महत्वाचं बायको महत्व तुम्हाला सांगतो अशा प्रकारे नारळ फोडलेला आहे. आणि आता तुम अयो आतमध्ये काय बघितल्या कोमर प्रियंकाचा 5 तारखेला बर्थडे मित्रांनो. त्यासाठी तिला मोबाईल आणि ही गाडी आणलेली आपण तुम्हाला. नारळ मध्ये काय निघलं तुम्हाला मी दाखवतो. असं शक्यतो करून निघत नाही. ही बघा काय म्हणते त्याला काय म्हणते तो कोम कोमार चांगलंय. पियाडा समजायचं हिथं ठेवायचं बघा. कुणी पण कुणी पण म्हणजे पियाडा हिथं दाखव कसं ठेवलं. ही तुम्हाला पियाडा आणि हिकडे नारळ अशा प्रकारे ठेवून घेतलं. चला आता हे नारळ काढ आणि समजा वाट सगळ्या बसल्यावर काय
काय बघते दुर्गा इथं बसली दुर्गा नाही तर पिऊ मी खाते नारळ ए नारळ खात बसली लय जात आलो तुला दुर्गा बघती पिऊ कडून माझ्याकडे काय पण खाते पूर्वी आता इथं साखर काय होत तुझ्या काय करते दुर्गा हा काय करती मी जवळ बसले ना बसले मी उठून जाऊ बघा दोघी आता ग बसले ग आई गेली गेली की दोघी पण उठतात कालवा करतात म्हणजे आया गेल्या बाप गेलं तर रडाना पडाना कालवा खाणार मी नसते इथून उठू दे दोघी कशा कालवा करतात चला आता गाडी ती पुजून झाली आणि प्रियंका त्यांनी केलाय चहा प्रियंका त्या म्हणते चहा पिऊन जा मग आता चहा पिऊन जायचं घरी चला चहा पिते आणि पिऊला पण जायचं इथं नाचते पिऊन बाजारचं झपाट बाहेर रंग बाजारला जाते बाहेर झपाट्टा खाते झपाट्टा कोण शिकलो कोण मला लांग खाली रंग बाजारला जाते बाजारला जाते तू तर तुम्ही करते दुर्गा करते आहो ती गाणी लावली आणि नाचते तशी तू बाजारला जाते झपाट्टा खाते बाहेर झपाट्टा खाते चला चहा प्यायला आत्या चला आत्या चला चहा ती पिऊन झाले आणि जेवण पण झाले बघा शंभू आणि ऋषी जेवले आणि आता जायचे घरी कृष्णाला घेऊन कृष्णा म्हणते आजी तू चल मग आता बघा रात्री जेवण पण त्याला करावं लागेल मधी घालून रडावं लागेल लय रडतो घरी जास्तो त्याला पण मला मी दाखवतो इकडे बघा पिहू आणि मी चालत निघाले आणि कृष्णा जास्त रडतोय ना ये ना आत्यांना म्हणते आजी तू चल आणि आत्या चालल्यात बघा जिंतील चालल्यात ताईंनी बोललंय बघा भाऊजींना तिकडं गाडी ती पुजायला मग आता सगळीच चालल्यात जिंतीला त्याच्यामुळे आता सगळीच चालली बघा जिंतीला ती आणि त्याच्यामुळे म्हटलं गाडीवर जागा नाही करायची इतक्या जणांना त्याच्यामुळे म्हटलं हळूहळू तोपर्यंत पुढं चालत जावा आणखी महागच आहेत बघा सगळी तिथंच थांबल्यात ये ना पण काय होतंय चला मीच जाते रिटर्न आता काय होतंय बघते कृष्णाला घेऊन जायचे घरी आणि घरी गेल्यानंतर शूटिंग इथे करायचे काय म्हणते चला आत्ताच आम्ही घरी पण आले बघा घरी पोचलो आणि ऋषी गेलाय रिटर्न आत्यांना आणि कृष्णाला नाही आणि कृष्णालाही महाग लागल्यात त्याच्यामुळे आत्या रिटर्न आल्यात आणि परत जाते कृष्णाला सोडू चला आता घरातले काम आहे ते आवरून घेते आणि ब्लॉग संडीतच करते पिहू बघा कशी बसली आणि पिहूला पण झोपवते